आमचे सन्माननीय श्रीकांत अभिषेक शिरसाटबुवा यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे गजर सादर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कैलासवासी रामचंद्र हरियाण यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. विजयानंद स्वामींनी आता आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं की करोडो रुपये खर्च करून आपण मॅच मध्ये नेमकं काय पाहतो, खरं आहे ते. आणि या ठिकाणी ही मॅच कधी बघा की ज्या मॅच मधून परमेश्वराचं चिंतन, नामस्मरण, प्रवचन होत, भजन म्हणजे भक्ती आहे. आणि म्हणून मगाशी बुवाने अतिशय चांगली उदाहरणं या ठिकाणी दिली. खरोखर काय काय गोष्टी सांगितल्या बुवानी छान पैकी. आता बुवानी सांगितलं मगाशी की कोरोना जो आला, म्हणजे ऐकण्यासारखा विषय आहे. बुवानी सांगितलं कोरोना जो आला तो गाई ढोर जी रस्त्याने फिरत होती त्यांना काय लागू पडला नाही, त्यांना त्याचा त्रास झाला नाही. कुत्रे रानोमाळ फिरत होते त्यांना त्याचा त्रास झाला नाही, बरोबर ना. म्हणजे फक्त माणसाच्या प्रवृत्तीमध्ये झालेला बदल, माणसाच्या नीतीमध्ये झालेला बदल, आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराने एक भाग दाखवावा समाजाला पुन्हा एकदा अध्यात्माकडे वळवण्यासाठी एक प्रयत्न म्हणून, एक प्रेरक म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराने कोरोना आणला होता, बरोबर ना. प्रत्येक मनुष्य भयभीत झाला होता. कारण का? एक महान असा रोग, तसा रोग मोठा नाही, कोरोना. शिरसाटबुवा मी त्याचा अर्थ लावलाय, कोरोना म्हणजे याचा अर्थ काय, कोणताही रोग नाही. कोरोना म्हणजे कोणताही रोग नाही. रोग काय येत नाही, सर्दी खोकला, पण भयभीत लोक झाली जो तो परमेश्वराकडे फक्त हात जोडून सांगत होता भगवंता याच्यातून मला वाच, बरोबर ना. पण बुवा मगाशी तुम्ही सांगला त्या गाई ढोरांना तो कोरोना नाही, कुत्र्याला कोरोना नाही, पशु प्राण्याला कोरोना आहे, फक्त माणसाला का? त्याच बुवा 2-3 कारण मी शोधला होते कोरोना येण्या. पहिलं कारण म्हणजे काय, तर लहान लहान मुलं बळाना ऐका, लहान लहान मुलं सध्या मोबाईलच्या युगामध्ये एवढी मग्न मोबाईल मध्ये असतात की आपल्या आई वडील थकून भागून आले तर त्यांना पाण्याचा तांब्या सुद्धा पुढे करण्याची हिम्मत त्या मुलांमध्ये राहिलेली नाही. बुवा कोरोना का आला लक्षात घ्या. आम्ही ज्यावेळी लहान होतो ना, गावामधलं प्रकरण सांगतो तुम्हाला, तेव्हा आमची आई लाकडं आणण्यासाठी जंगलात जायची, आम्ही छोटे छोटे 3-4 वर्षाचे. पण ज्यावेळी आई ती लाकडं घेऊन येत असताना लांबून दिसली ना की पाण्याचा तांब्या भरलेला घेऊन आम्ही त्या आईच्या मागून धावत जायचो तिकडे. अर्ध पाणी वाटेत सांडायचं, पण प्रेम काय होत, माझी आई थकून आली आहे तिला पाणी मिळालं पाहिजे, हा दृष्टिकोन होता. आज काय झालंय, मुलं त्या मोबाईलमध्ये एवढी मग्न असतात, आई कामावरून आले आहे, वडील आले आहेत, तर त्यांना पाण्याचा तांब्या देण्याची हिम्मत त्या मुलांमध्ये राहिली नाही. म्हणून की काय बुवा कोरोना आला, हा संशोधनाचा विषय. दुसरी गोष्ट, गावामध्ये बघा शेती करताना, गावामध्ये शेती करताना चांगल्यापैकी बैल हाणायचे आपण, बरोबर ना. एकापेक्षा एक 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 पळा एवढा पट्टा बैलाचा. आपण मिरगामध्ये प्रत्येक मळ्यात बैल बांधले जोतात की बघायला जायचो का की कोणा तो पाडो चांगला मालवणी, बरोबर ना. पण आता काय झालं, पॉवर टेलर आलं. ते पॉवर टेलर आल्यामुळे बैल कसायला दिले, कसाईला कापायला बैल दिले, आणि त्याच त्या बैलाने मार खाला, दुसऱ्याच्या शेतात तोंड घालू नये म्हणून उचकं लावलं, त्या बैलाने शाप दिला माणसाला. अरे मानवा, मला माझ्याकडून शेती करून घेतली, एवढा लहानाचे मोठं झाला, तुझं कुटुंब सांभाळलं, आणि आज बैल विकले आणि पॉवर टेलर आल्यानंतर आज माझी अवस्था ही केली, म्हणून बैलाने शाप दिला की एक दिवस असा येईल कोरोनाच्या निमित्त ही जग संपूर्ण लॉक होईल आणि तुम्ही जर घराच्या बाहेर पडलास तर मुसका लावल्याशिवाय बाहेर जायचा नाही. बुवा बोलले त्याच्यात उत्तर आहे आपलं, ते मुसकं तोंडात लावलं आणि जर समजा बाहेर पडलास तर पोलिसांचं फटकोळे ठरलेलो हा, म्हणजे जसं बैलाक मारायचं तसं, बरोबर ना. हे दुसरं कारण. आणि बुवा तिसरं कारण काय, तर जी जिल्हा परिषदच्या आपल्या ज्या शाळा आहेत
आपल्या गरिबीमध्ये आपण काय केलं ते शाळांमधून शिकलो, बरोबर ना, शाळांमध्ये शिकलो, नानाचे मोठे झालो आणि मोठे झाल्यानंतर मुंबईला आलो, पुण्याला आलो, बाहेर गावी गेलो, बरोबर ना, कोण अमेरिकेला जपानला गेला, आणि झालं काय, भरपूर पैसे कमवायला लागल्यानंतर आपण गावच्या ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा होत्या त्या शाळेना आपण विसरलो, ज्या गरिबीतून शिकून आलो त्या शाळेने पण साथ दिला की लॉकडाऊनच्या निमित्त येशील तेव्हा 14 दिवस पहिला माझ्याकडे येशील, बरोबर ना, 14 दिवस पहिली माझी अवस्था काय झाली ती बघायची आणि मग घरी जायचं, म्हणून 14 दिवस क्वारंटाईन लक्षात दिला शाळेने दिले. अरे शाळा झडपीची शाळा, स्वामी साहेब झडपीची शाळा वाईट नाही, आम्ही लहानाचे मोठे तिथे शिकलो आहे, बहुतांश लोक पूर्वी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकले, कारण मराठी शाळा आहे घेण्यासारखा विषय. मराठी शाळेमध्ये आपण काय शिकतो, अ म्हणजे अज्ञानापासून ज्ञ म्हणजे ज्ञानापर्यंत नेऊन सोडण्याचं काम ही मराठी शाळा करते. इंग्लिश शाळा वाईट म्हणत नाही मी, पण इंग्लिश मध्ये काय शिकायला मिळतं, ए फॉर ऍपल म्हणजे फळापासून झेड फॉर झबरा जनावरापर्यंत नेऊन सोडते ती इंग्लिश शाळा, बरोबर ना, हा फरक आहे मराठी आणि इंग्लिश. आणि म्हणून तुमच्या मुलांना इंग्लिश शाळेत जरूर घाला, काळाची गरज आहे, पण त्यांना संस्कार आपल्या धर्माचे आपल्या जातीचे संस्कार कळले पाहिजे, बरोबर ना. धर्म हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे, हिंदू धर्म हा पुरातन धर्म आहे, या धर्माची तोड जगात कोणत्याही धर्माला नाही, आणि मग धर्म जपला पाहिजे. अशा प्रकारची मंदिर आहे त्याच्यामध्ये आपल्या मुलांनी गेलं पाहिजे, बरोबर. तुम्हाला सांगतो मंडळी, मुस्लिम एखादा मूल सकाळी उठलं की नमाज पढायला जातं, बरोबर ना, तो आपला धर्म जपतोय, दिवसातून 4-4 वेळ नमाज पढतोय, पण आमच्या मुलाला दिवसातनं एकदा मंदिरामध्ये जा म्हटलं तर आळस येते, कसा धर्म जपायचा, दिस इज पॉइंट. हा मुद्दा महत्वाचा आहे, भजन करताना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मंदिरामध्ये का जावं, स्वामींच्या दर्शनाला का जावं, त्याचं कारण हे आहे, आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि म्हणून मग अशी बुवानी सांगणार की आपले पूर्वज आपण नारळाच्या रूपाने ठेवतो कुलदैवत म्हणून, आणि वर्षात परत जाऊन उघडणार गणपती घर उघडणार, ते उंदीर काय करत, तो नारळ ढकली ढकली मोरी येत नंतर बुवाने बघायला सांगला. मग सुनबाई नवीन असते की विचारते, अहो आमचे बाबा कुठे आहेत, बाबा मोरी येत आंघोळ केलो उंदरांनी लांबी, बरोबर ना, वस्तूच ते बुवाने सांगलं ते खोट नाही, ह्या गोष्टी घेण्यासारखे अनेक गोष्टी बुवाने चांगल्या सांगण्याचा प्रयत्न केला. मला अशी गाडीचा पण काय सांगला, वाटेत त्यांना एक गाडी भेटली, त्या गाडीवर रिंकू पिंकू टिंकू चिंकू असा असं काय तर लिहिलेला होता, आणि त्याच्या खाली काय लिहिलेला, बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा झालं काय पाहिजे, म्हणजे बँकेकडून मुलं मिळतात याचा अर्थ होतो. तर ऍक्च्युली काय झालं, लिहिते वेळी त्या बिचाराने ती नावं लिहिलं, त्याच्या खाली बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने गाडी घेतलेली लिहिली, म्हणजे कुठे काय लिहायला पाहिजे याला महत्व आहे, बरोबर ना. काय काय लोक अशी लिहितात गाडीवर, आई वडिलांचा आशीर्वाद, काय लिहितात, आई वडिलांचा आशीर्वाद, त्याच्या खाली लिहितात भाड्याने मिळेल, जगात सर्व काय भाड्याने मिळेल, पण आई वडिलांचा आशीर्वाद आपल्याला भाड्याने कधीही मिळणार नाही. त्याच्यासाठी आई वडिलांची सेवा मनोभावे केली पाहिजे. विजयानंद स्वामी नेहमी सांगतात आई वडिलांची सेवा करा, पुण्यच पुण्य पदरात मिळेल. खरंच सांगतो, आई म्हणजे काय, आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, जन्म देते ती माता आणि ज्याच्यामध्ये अस्त होतो ती माती, एका वेलांटीचा फरक आहे, पण माता आणि माती याच्या मधलं खरं जीवन आहे, बरोबर ना. माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने जमल्या आहेत, म्हणून मला आठवण झाली की आईचं महत्व सांगितलं पाहिजे बुवा, आईचं महत्व, कारण ज्या जगत जननी मातेने 9 महिने 9 दिवस आपल्या हृदयामध्ये आपल्या बोठामध्ये त्या बाळाचं जतन केलं, स्वर्गापेक्षाही सुख त्या मातेने आपल्याला दिलं, आणि म्हणून ह्या जमिनीला आपली ललाट लागली, आणि म्हणून ही सृष्टी आज होऊ शकलो, आम्ही ही सृष्टी आज पाहू शकलो, त्याचं सगळं श्रेय माझ्या आई आणि वडिलांना जात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. तर आई आणि वडील सर्व श्रेष्ठ आहेत, आईसारखं पवित्र दैवत या जगतामध्ये नाही, छोट्या छोट्या संकटाला ती आई असते आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो.
रस्त्याने चाललोय जाता जाता ठेच लागली तर लगेच म्हणतो आई ग, पण भरधाव गाडी एखादी अंगारी दिली तर बाप रे, हे छोट्या संकटाला आई आणि मोठ्या संकटाला तो बापच असतो. म्हणून आई आणि वडील यांना कोणी विसरता कामा नये. आईसाठी एक गाणं घेतो खास, आईसाठी खास गाणं आहे, कारण आई आणि वडील हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. आणि आमचे स्वामीजी कायम सांगतात आई वडिलांची सेवा म्हणून भावे करा, आणि म्हणून आईचं गाणं घेतोय. गजर सगळ्यांनी ऐकायचा आहे, जसा पुराणी घेतला तसा मी ह्या विषयावर गजर करण्याचा पुवा मगाशी तुम्ही आलात तेव्हा ते गजर लिहित होतो, ठीक आहे, लिहिण्याचा प्रयत्न केलाय. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना पार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना पार. आई माझी मायेचा सागर दिला तिने ही माझी आई. खरोखरच या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे बुवांनी या बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी सन्मानात आहे, लक्षात घ्या मंडळी. आई म्हणजे पवित्र दैवत आहे म्हणजे घेण्यासारखा विषय आहे. आपला जो भारत देश आहे या देशाला सुद्धा बघा भारत माता म्हणून संबोधलेला आहे, बरोबर ना, भारत माता म्हटलेला आहे. लक्षात घ्या आपल्या देशाला किती महत्व आहे. नाहीतर देशांची नावं आपण ऐकतो, न्यूझीलंड, थायलंड, इंग्लंड असे देश आहेत, बरोबर ना, पण आपला देश काय, भारत माता, बरोबर ना. आणि म्हणून जननी माता, जगत जननी जन्म देते ती माता, धरणी माता, गंगा माता, गो माता आणि आपली भारत माता याला कोणी विसरता कामा नाही. लक्षात घ्या या माता महत्वाच्या आहेत, स्त्रीचा आदर करायला शिकलं पाहिजे, बरोबर ना, मंडळी शिकलं पाहिजे, लक्षात घ्या, बरोबर ना, स्त्रियांचा आदर करायला शिकलं पाहिजे, कारण स्त्री आहे म्हणून आपण सर्वस्व आहे सगळं. कारण हजार चॅनल त्या स्त्रीच्या हातामध्ये आहेत बघा, सकाळी उठल्यापासून कचरा मारण्यापासून चहा पाण्यापासून भांडी घासण्यापासून दुपारचं जेवण रात्रीचं अंतरून घालीपर्यंत सगळे चॅनल त्या महिलांकडे, आपल्या आईकडे. क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता, बरोबर ना, क्षणाची पत्नी
आणि अनंतकाची ती माता आहे म्हणून त्या आईचं आपण या ठिकाणी गुणगान गायलं पाहिजे. कारण प्रत्येकाने लक्षात ठेवा, आईच्या उदरात आपण जन्माला आलो. ज्या मातेने 9 महिने आपला सांभाळ केला, कोणाची लज्जा बाळगलेली आहे, समाजामध्ये एवढं मोठं कोट घेऊन फिरते, तिचं स्वप्न एकच असतं की माझ्या बाळाला मला जन्म द्यायचा आहे, मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, ती आपली आई आणि ते आपले वडील. जो आपल्या वर्षाची तरतूद, आपल्या आयुष्याची तरतूद जो करून ठेवतो तो बाप, बरोबर ना. स्वतः 50 रुपये वाचण्यासाठी घरात आंघोळ करता करता साबण लावणार आणि दाढी करून मोकळा होणार, बरोबर ना. शर्टाच्या आतमध्ये धरणारी बनियन 50 बोकं पडली तरी परत परत ती घालणार का? तर ते 100 रुपये वाचले तर माझ्या मुलासाठी मला काहीतरी करता येईल, तो बाप. म्हणून आई आणि वडील हे सर्व श्रेष्ठ आहेत, हे लक्षात घ्या. कारण सोन्याची लंका रावणाची होती, म्हणजे लक्षात घ्या, सोन्याची लंका रावणाची होती परंतु अभिमान झाला आणि म्हणून त्या रावणाचा शेवट झाल्यानंतर रावण सामान्य नव्हता. स्वतःच्या शरीराच्या नसा काढल्या आणि त्याने वाद्य तयार केलं आणि त्या वाद्यावरती शंभू महादेवांना प्रसन्न केलंय, तांडव नृत्य करून शंकराला प्रसन्न केलं. तो रावण सामान्य नव्हता, पण त्या रावणाच्या 3 इच्छा शिल्लक राहिल्या म्हणते, लक्षात ठेवा. रावणाच्या 3 इच्छा शिल्लक राहिल्या म्हणजे काय? सोन्याला सुगंध द्यायचा होता, तो त्याला देता आला नाही. त्याच्यानंतर त्याला स्वर्गाला शिडी लावायची होती, ती लावता आली नाही. आणि समुद्राचं खारं पाणी गोड करायचं होतं, ते करता आलं नाही. बाकी सगळं करून गेला रावण, लक्षात घ्या. आणि म्हणून लक्षात ठेवा की सामान्य कोण नसतो, फक्त आपण परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कारण भगवंतासारखं श्रेष्ठ जगात कोण नाही. तो श्रीमंत असू दे, गरीब असू दे, त्याची भक्ती करा. कारण 100 पुत्रांचा बाप धृतराष्ट्र, 100 पुत्रांचा बाप धृतराष्ट्र जंगलात कुत्र्यासारखा मेला आणि ज्याला साधं बसायला गोंडपाट नाही अशा तुकोबारायाला नेण्यासाठी वैकुंठीचा नारायण स्वतः पुष्पक विमान घेऊन आला, स्वतः पुष्पक विमान घेऊन आला. ही भक्तीमध्ये पॉवर आहे, हे भक्तीमध्ये सामर्थ्य आहे, म्हणजे लक्षात घ्या. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं भक्ती म्हणजे काय, आणि म्हणून स्वामींची भक्ती करायला शिकलं पाहिजे प्रत्येकाने. खरोखर तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत, आज स्वामी इथे साक्षात प्रगट झाले, नाहीतर आपल्याला अक्कलकोटला 1000 रुपये खर्च करून त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं स्वामी दर्शनासाठी. पण तीच भक्ती या ठिकाणी आपल्याला आज मिळते, त्यांचं दर्शन मिळतंय. खरोखर आपल्या आपल्यासारखे भाग्यवान आपण. कलियुगाला परिस्थिती बदलली, कपडे बदलले, नाही इलाज आहे हो, त्या काय इलाज नाही, काळ बदलला. पण एक आहे मात्र की कपडे घालताना सुद्धा कुठेतरी थोडी मर्यादा राखली पाहिजे, बरोबर ना. धर्माची संस्कृती जपली पाहिजे हो. काय काय मुलं माझी तरुण मुलं आहेत, त्याची कंबर असते 34 ची आणि पॅन्ट घालणार 36 ची, कशासाठी हो? 34 ची कंबर आणि पॅन्ट घालणार 36 ची. समजा 2 बाजूला पंक्ती वाढल्या आहेत आणि तो जेव वाढूक गेलो आणि इकडच्या पंक्तीत वाढूक वाकलो, तिकडच्या माणसात जेवल्यासारखाच वाटता, जेवण नको आणि खाणं नको, बरोबर ना. काय घालावी हो, तुझी 34 ची कंबर आहे, 34 घाल, देवा शपथ. त्या दिवशी तुम्हाला गंमत म्हणून सांगायचं, अरे खरंच सांगतो. म्हणजे पूर्वी जमाना असा होता, पूर्वी एखादी म्हणजे आमची गरिबी होती, त्यावेळी जर कुल्यावर फाटलेली पॅन्ट असली ना तर आमची आई म्हणजे शिवायची सुईने, का तर माझ्या मुलाची इज्जत बाहेर जाता कामा नाही, बरोबर ना. तेव्हा म्हणजे किती महत्व होतं बघा. आज काय झालं, फाटक्याची किंमत वाढली, ज्या पॅन्टीवर 5 फोका त्याची किंमत 3000 आणि पूर्ण जी व्यवस्थित आहे तिची 1500, म्हणजे फाटक्याची किंमत वाढली की नाही, फाटक्याची किंमत वाढली. म्हणून लक्षात घ्या प्रत्येकाने, हे कलयुग आहे, मोबाईलचा जमाना आहे. माझ्या तरुण मुलांना मुलींना सांगतो, मोबाईल जरूर वापरा पण कुठेतरी मर्यादा ठेवा. खरंच सांगतो, रात्री 2-2 वाजेपर्यंत ऑनलाईन, काय परिस्थिती आहे हो, वापरा तुम्ही, माझं काय म्हणत नाही. पण एक मूल रात्री 2-2 वाजेपर्यंत, हे बघा पोरी उठले बघा, त्यांच्या लक्षात दिलं आता बुवा आमची काढणार काय, तसं काय ना, तुमच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी, बरोबर ना.
जरूर मोबाईल वापरावा, पण त्याला मर्यादा असली पाहिजे, वेळेपुरता वापरा. ओ म्हणजे फोन इंदोरी पाहुणो गेलो काय कळत. त्या दिवशी तुम्हाला गंमत सांगतो, आमच्या जोगेश्वरीला तो कामावरला इलो मोबाईलच्या नादात, जो इलो तो आपल्या खोलीत जातो तो दुसऱ्याच्या खोलीत गेलो. मोबाईलच्या नादात गेलो मी दुसऱ्या खोलीत गेलो, खुर्चीवर बसलो मी, म्हणता गो पाणी आण. बरं ती पण सिरियल मध्ये, ती शेजारी सिरियल मध्ये एवढी मग्न होती, त्या सिरियलच्या गुंगीत गेलेली चावी त्याच्या हातात दिला. म्हणजे आपलो भाऊ इलो की तिचो त्यात काय परिस्थिती आहे बघा. काळ बदलला, परिस्थिती बदलली, आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला मर्यादा पाहिजे. आपण म्हणतो बरोबर, आपला मुलगा बदलला, लग्न झालं की आपण म्हणतो मुलगा बदलला, आतापर्यंत बरं होतो, लग्न झालं आणि असं काय काय नाही हो, असा काय नाही. तुम्हाला खरंच सांगतो, पत्रिका बघतो आपण बरोबर ना, मुलाची आणि मुलीची 28 गुण जुळले पाहिजे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, पत्रिका बघायची असेल तर साशियेची आणि सुनेची बघा. हा साशी आणि सुनेची पत्रिका एकदा जुळली, संसार सुखातो झालो म्हणून समजा. काळाय तस्मै नमा, काळाप्रमाणे खरंच सांगतो बदललेला आहे जग, आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आज काळ बदलला. अहो लग्नापेक्षा हळदीचं महत्व वाढत चाललंय, ऐक ना, लग्नापेक्षा हळदीचं महत्व. बरा जे हळदीक नाचवा घेतात ते लग्नात सकाळी नसतं, तर हातपाय दुखल्यावर ते जे झोपतं ते वरात उठतं संध्याकाळी. काळाय तस्मै नमा, काळ बदलला काय करायचं सांगा, परिस्थिती आहे. आणि म्हणून प्रत्येकाने जागृत राहिलं पाहिजे, लक्षात घ्या, जागृत राहिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे शिरसाटभाऊंनी बऱ्यापैकी जे सांगितलं, अनुसयेबद्दल छान सांगितलं बघाशी की नग्न भोजन, नग्न भोजन त्या अनुसय मातेकडे ऋषीमुनी गेले, म्हणजे कोण तीन देव गेले, ब्रह्म विष्णू महेश ऋषींच्या रूपात, आणि बरोबर ना, आणि नग्न भोजन मागितलं आपल्या पत्नींपेक्षा श्रेष्ठ अनुसय म्हटल्यावर. आता नग्न भोजन म्हणजे काय, ज्या अन्नाला अग्नि नाही, नग्न न अग्न म्हणजे ज्या भाषेमध्ये फरक किती असतो बघा, ज्या अन्नाला अग्नि नाही असं भोजन. आता हे भोजन म्हणजे आईचं दुग्ध, त्याच्या पलीकडे काय नाही, म्हणून बघा त्या मातेने त्या अत्रिमुनी काय केलं, त्यांच्यावर अमृत शिंपडलं आणि त्यांना बालक बनवले. आता छोटा बालक झालेला तर कुठल्या मातेला काय लक्ष नाही, त्या मातेने आपल्या पत्रामध्ये त्यांना स्तनपानासाठी त्या तिन्ही बालकांना घेतलंय बघा अनुसयने. आणि मग त्या तिघी जरी शोधत होत्या माझे भाऊ काय गेले, आमचे नवरे गेले काय, हा तेव्हा सांगितलं अनुसयने की तिन्ही तुमचे ओळखून घ्या, ओळखणार काय छोटी छोटी बालक. तेव्हा पाया पडले, म्हणाले माते आमच्यापेक्षा सर्व श्रेष्ठ तू आहेस, तू चरणाशी नतमस्तक झाले. त्यावेळी ते तिन्ही बालक म्हणून दत्त अवतार आपल्याला पाहायला मिळतो, लक्षात घ्या. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण वेळेचं बंधन आहे, आपल्याला वेळ महत्वाचा आहे बरोबर ना, कारण कलियुग आहे, या कलियुगामध्ये काय घडेल सांगता येत नाही मंडळी. हा ऐकतं बरोबर आहे, बरोबर आहे. या ठिकाणी एक छोटासा किस्सा सांगतो, अध्यात्म म्हणजे काय. एकदा भगवंताला एका माणसाने विचारलं, देवा अध्यात्म म्हणजे काय, देव म्हणाला चल माझ्या बरोबर. पुढे गेला, चालत गेल्या बरोबर एक सुंदर कोकिळा, सुंदर अशी गात होती, पतीच्या तोंडामध्ये मांस होत त्या कोकिळीच्या तोंडामध्ये. ते मांस बघितल्या बरोबर तो माणूस विचारतो देवाला, देवा ही कोकिळा सुंदर गाते पण म्हणलं तोंडामध्ये मांस का. तर हे कलियुग आहे म्हणाल, उद्याचं कलियुग म्हणजे काय, तर सुंदर गाणारे अनेक गायक मिळतील, भजनी बुवा मिळतील, पण तोंडामधून अभद्र बोलून त्या स्वप्नाचं बेचिराक करतील, त्या अध्यात्माचं बेचिराक करतील, लक्षात घ्या. आणि मग नंतर त्याला पुढे घेऊन गेला आणि विचारलं, अरे बाबा अध्यात्म म्हणजे काय तुला पाहायचंय. पुढे गेला तर एका ठिकाणी चार विहिरी तुडुंब भरलेल्या होत्या आणि त्याच्या मध्ये कोरडी विहीर होती. त्या माणसाने विचारलं देवाला, देवा हे काय, तर म्हणलं हे कलियुग आहे, प्रत्येकाने जशा विहिरी भरल्या तसं गडगंज पैसा असेल, पण ज्याच्याकडे
पैसा नाही अशी कोरडी विर आहे असा एखादा जर गरीब असेल तर त्याला देण्याची दानत त्या माणसांमध्ये नसणार हे कलियुगामध्ये कलियुगामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्या पुढे गेला त्या ठिकाणी ती जी गोमाता आहे तशी एक गायी आपल्या वासराला चाटत होती एवढी चाटत होती एवढी चाटत होती त्या वासराच्या अंगातून रक्त व्हायला लागलं. त्या माणसाने विचारलं देवा हे काय तर बोलो हे कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये आई वडील मुलांवर एवढं प्रेम करतील की जशी गायी आपल्या वासराच्या अंगातून रक्त चाटून चाटून बाहेर पडत एवढं प्रेम करतील पण ती मुलं आई वडिलांना पाण्याचा तांब्याही देणार नाही असं हे कलियुग आहे लक्षात घ्या. आणि शेवटी काय केलं बघा पुढे गेल्यानंतर एक मोठा दगड डोंगरातून खाली कोसळला तो ह्या मोठं झाड तोडलं हे तोडलं तोडलं तीन चार झाडं तोडली मोठमोठी आणि एका झाडाच्या छोट्या बुंद्यामध्ये येऊन तो दगड अडकला. त्या माणसाने विचारलं देवा हा काय आहे तर म्हणाला हेच कलियुग असणार आहे. हेच कलियुग आहे की अध्यात्म म्हणजे काय तर छोटासा बुंदा आहे. अध्यात्म म्हणजे काय तर हे छोटा बुंदा आहे तोच बुंदा आपल्याला आयुष्यातून वाचवणार आहे. म्हणजे लक्षात घ्या घेण्यासारखे मुद्दे आहेत छोटे छोटे आहेत पण अत्यंत महत्वाचे आहेत. सन्माननीय माझे मावस भाऊ मंगेश तानवडे यांच्याकडून सुद्धा ही 200 रुपयाचं पारितोषिकाला आहे मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी एक गजर सादर करतो आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. आज निर्माण झालाय विजयानंद स्वामींची कृपा आहे. त्यांनी खूप परिश्रमातून हे मंदिर या ठिकाणी उभं केलं आणि खरोखरच आमच्या या नवलकर कंपाऊंडचं चित्र सगळं बदलून गेलेलं आहे. खरोखरच मी लाख लाख धन्यवाद देतो मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी गजर सादर करतो. ऐका हा भक्त जनांच्या कल्याणासाठी थोर संत अवतरले औदुंबराच्या झाडाखाली स्वामी राज प्रगटले बसले. लक्षात घ्या स्वामी भक्ती सामान्य नाही मंडळी 300 वर्ष तपश्चर्या केली स्वामींनी आणि म्हणून स्वामींचा अवतार या ठिकाणी दत्तरूपी प्रगट झालेला आहे. बघा लक्षात घ्या
आणि म्हणून सामान्य स्वामी नाहीत आणि ते स्वामी आज आपल्या या नवलकर कंपाऊंड मध्ये आले, केवढे भाग्याची गोष्ट आहे, केवढी भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून सांगतोय का, स्वामींचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि 5 दिवसाचा हा प्रगट दिन भव्य दिव्य सोहळ्यामध्ये त्या डिलाय रोड नवालकर कंपाऊंड मध्ये साजरा झाला. खरोखर तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य आहे, विजयानंद स्वामींची कृपा आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांचं हे भाग्य आहे की असे स्वामी आपल्या दारात आले. खरोखरच आपण आपल्यासारखे भाग्यवान आहात आणि म्हणून सांगतोय का, हा विजयानंद स्वामी आहे, त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे हे भाग्य आमच्या नशिबी आलं. खरोखरच आमच्या सारखे भाग्यवान आम्ही आहोत आणि म्हणून सांगतोय, पितृदेवता यांचं स्मरण करा, रोज उठल्यावर त्यांच्या पाया पडा, आपोआप परमेश्वर आपल्या घरी येईल. कारण लक्षात घ्या, परमेश्वराची सेवा करून आपल्याला आई मिळवता येत नाही, परमेश्वराची सेवा करून आपल्याला आई मिळवता येत नाही, पण आईची सेवा करून भगवंताला आपल्या दारात आणण्याची ताकद त्या आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. म्हणता येईल, लक्षात घ्या. आणि हेच आमचे विजयानंद स्वामी सांगतात आणि म्हणून
आई वडिलांची सेवा मनोभावे केली पाहिजे म्हणून सांगतोय का? स्वामी यांना बालपणापासून अध्यात्माची आवड आहे. आईचं दूध पिता पिता, आई ज्या गोष्टी सांगायच्या त्या कान देऊन ऐकायचे आणि म्हणून त्यावेळेपासून त्यांना अध्यात्माची आवड लागली आणि म्हणून आज स्वामी सूत म्हणून विजयानंद आज प्रसिद्ध झाले आहेत. आणि म्हणून सांगतो ऐकायला छान त्यांच्यामध्ये ते गुंतून राहिले. स्वामींचा जयकार जय जयकार करत राहिले आणि शेवटी त्यांनी बघा अनंत रुपयाचे या ठिकाणी प्रयत्न केले आणि शेवटी त्या प्रयत्नाला यश या नवलकर कंपाऊंड मध्ये आलं आणि स्वामी भव्य मंदिर त्या ठिकाणी उभं झालंय. बरोबरच हा सोनियाचा दिवस आहे तुम्हा आम्हासाठी आणि म्हणून सांगतो लक्षात घ्या.
आणि विजयानंद स्वामींनी कुठल्याही प्रकारचं अपेक्षा न करता या ठिकाणी कणाकणाने भक्तिमय असं वातावरण निर्माण केलं, अध्यात्माची सांगड घेऊन त्यांनी आज उपदेश केला आणि हे स्वामी मंदिर या ठिकाणी उभं केलं. विजयानंद लक्षात घ्या नाव काय, विजयानंद वी म्हणजे विचारवंत, विजयानंद वी म्हणजे विचारवंत, ज म्हणजे जपतप साधना करणारे, आणि या म्हणजे यज्ञ प्रार्थना मनोभावे करणारे, आणि नंद नंद म्हणजे नम्रता अंगी बाळगणारे, आणि द म्हणजे प्रत्येक भक्तावर दया करणारे, ते विजयानंद स्वामी, ते विजयानंद स्वामी. आणि म्हणून सांगतोय काय का, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.